फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हे कधी आले? मग अशीच म्हणजे इथून जात होते, कोणीतरी त्यांना सांगितलं तुम्ही इथे राहता म्हणून भेटायला आलेत. बर, आता तरी ओळखलात ना? हो, आपण देवळात भेटलो होतो ना. बघ अगं, यांना चहा वगैरे? हो दिला ना. मग ते म्हणाले घर दाखव म्हणून घर दाखवलं. बरं, गोव्याला कधी जात आहे परत? नाही, तसं अजून काही ठरलं नाही, पण लवकरच जाणार आहोत. गोव्याला कधी आलात तर या ना आमच्याकडे. छे हो, आता कुठे वेळ मिळतोय. बरं, आमचं घर आवडलं का? हो. तर आणखी काय काय पाहिलं? आणखी काय? आणखी काही पाहण्यासारखं आहे? नाही नाही हो, मी अगदी सहज विचारलेलं. आहो बाळ पाहिलं, छान आहे. हो बाळ, यांचं आहे ते बाळ. मला वाटलं नव्हतं काका काकू इथे येतील. नाही अगं, एका अर्थी आले ते बरंच झालं म्हणा, त्यानिमित्ताने यांनी आपलं घर पाहिलं. नाहीतर यांना असं वाटायला नको की अशा मुंबईत असूनही भेटूनही आपल्याला घर दाखवलं. राहतायत तर राहू दे. नाही, निघायचं म्हणाले होते. घाई आहे. हो येतो आम्ही. बरं, सोडून हो. काय ग आशा, अशी का वागली समोर आल्यावर? कदाचित त्यांना आवडलं नसतं, म्हणजे ते अमर आहेत हे जगापुढे कबूल करत नाही आहेत ते अजून. बायकोला कळलं तर? तरीच तू एक सारखं यांचं बाळ असं म्हणत होतीस. हो, मी तुम्हाला बाळ दाखवायला नेते असं कळलं असतं त्यांना तर संशय आला असता ना. बरं झालं बाई, घर दाखवायला नेलं हे सांगितलं असते. खरंच आशा, बाळासाठी तुला किती प्रतिकूल परिस्थितीत जगावं लागतंय ग. वाईट वाटत. चालायचंच. पण काका, मी तुम्हाला सगळं सांगितलंय हे प्लीज बाहेर कुठेही कळू देऊ नका. तू काही काळजी करू नकोस, कधीतरी तुझेही दिवस येतील अगं. आशा, कधी मन मोकळं करावं असं वाटलं ना ते ये गोव्याला फोन करा. नक्की सांभाळ. कमाल आहे, पाणी नको म्हणतात. काय अवस्था झाली आहे बघा, तरी यंत्रणेला दया येत नाही. यंत्रणेला दया येत नाही की भावालाही दया येत नाही. पाण्याविना उपोषण करणं काय खायची गोष्ट आहे? हो, उद्या काही बरं वाईट झालं ना तर सरकारला जाब द्यावा लागेल. बरं वाईट होण्याची वाट आपण कशाला पाहायची? आपण किमान यांना पाण्याचा तरी आग्रह धरलाच पाहिजे. कुमार साहेब, थोडं पाणी तरी पिऊन घ्या ना प्लीज. नाही, प्रकल्प रद्द झाल्याशिवाय आता पाणी देखील नाही. अहो, पण इथे कोणाला कोणाची पडली आहे? त्यांना नाही पडली, पण आपल्याला पडली आहे ना. अहो, आतापासूनच तुमची किती बिकट अवस्था होत चालली आहे ते पहा. फार फार तर मरेल, एवढंच ना. ठीक आहे.
जाईल हो त्याचा, त्याला या आमरण उपोषणापासून परावृत्त करा. हे बघा, तुम्ही त्याचे मोठे भाऊ आहात ना, मग धाकट्या भावाचा हट्ट पुरवा ना. आणि धाकट्यांनी मोठ्यांचं ऐकायचं नसतं? हा धाकटा नसता ना माझ्यापेक्षा दोन कानफडीत मारले असते त्याचे आणि ऐकायला लावलं असतं त्याला. हे बघा, हा भावभावातला वाद आता बंद करा. त्यानं पाणी सुद्धा सोडलंय हो. मग मी काय करू, शरण जाऊ त्याला, मान झुकवू त्याच्या समोर. आणि तुला सांगतो, यात माझी काही एक चूक नाही आहे, मी शरण जाणार नाही. शरण त्यांनी जावं ज्यांनी त्याला परवानगी दिली आहे. फार फार तर काय, ते माझी परवानगी रद्द करतील आणखी काय. आता वाईट बोलू नये, पण हे सगळं होईपर्यंत कुमारच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर? वसुधा, का वाईट वाटलं ना तुम्हाला? उद्या जर त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक आपल्याला नावं ठेवतील की भावानं बिझनेससाठी पैशासाठी स्वतःच्या भावाला मारलं म्हणून. मग बाहेर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही आपल्याला. म्हणूनच म्हणते, तुम्ही त्याला घरी घेऊन या. हे मला कळत का नाही वसुधा? तुम्हाला जर ते कळलं असतं तर तुम्हाला प्रकल्प बांधायला परवानगी देणारे कुमारला शरण जातील याची वाट बघत बसला नसतात तुम्ही. कुमार त्यांचा कुणी लागत नाहीये, पण तुमचा सख्खा भाऊ लागतो तो. त्याच्यासाठी, त्याच्या जीवासाठी तुम्हाला शरण जावं लागेल, त्याचा जीव वाचवावा लागेल. नंतर जर वेळ झाला तर हातात काहीच उरणार नाही तुमच्या. कमाल केली कुमारनं, प्यायचं पाणी सुद्धा सोडलं त्यानं. आता अवतार पाहिलात काय करून घेतलाय तो? अनेक समाजसेवक पाहिले, निष्ठावंत पाहिले, शिष्य पाहिले, पण हा असा याच्यासारखा नाही पाहिला. पण बाबा, आता मला वाटू लागलं की त्याच्या समाजसेवेत ढोंग नाही. पण या ढोंगी समाजव्यवस्थेला त्याचं काही आहे का, काही चाड आहे का त्यांना? च्या, तुम्ही उपोषण करा, नाहीतर तुम्ही आणखी काही करा, पण आम्ही एकदा परवानगी दिली ना ती दिली, कारण ती योग्यच आहे, अयोग्य नाहीच आहे. काही चाड नाही आहे त्यांना कुठल्याच गोष्टीची. आमचं आंदोलन ठेचायला निघालंय, आमचा आवाज चिरडायला निघालाय. भाऊ बघितलं आहे काही त्याला त्याचा? शी, फक्त प्रोजेक्ट मधून मिळणारा पैसा महत्वाचा. श्रीमंत माणसं एवढी निगरगट्ट असतील असं वाटलं नव्हतं मला. अनु अगं, सगळेच लोक तसे निगरगट्ट नसतात. पैसा हेच ज्यांना सर्वस्व वाटतं ना, तेवढेच लोक असे निगरगट्ट बनू शकतात. पण बाबा, उद्या कुमारचं काही बरं वाईट झालं ना तर सगळा दोष तुमच्यावर येईल ना, कारण तुम्ही त्याला उपोषणासाठी प्रवृत्त केलं म्हणून. छे, त्यापूर्वी मी त्यांच्यावर दावा लावीन. पण तशी वेळ तरी का येऊ द्यायची मी? अरे कुणाचाही का होईना, जीव इतका स्वस्त असतो कधी? मग तुम्ही त्याला रोखणार? अर्थातच. अगं, मला विरोध करायचा आहे, निषेध करायचा आहे, तुम्ही वेगळ्या मार्गाने करीन. त्यासाठी कुमारचा बळी देणार नाही मी. पण बाबा, माणसातला माणूस संपत चाललाय एवढं मात्र खरं. आणि म्हणूनच कुमारला या आमरण उपोषणापासून परावृत्त करायला हवं, विषयाची परीक्षा घेण्यापूर्वीच. हॅलो, काय साहेब, ओळखलं काय? कोण बोलतंय? काय साहेब, एवढ्या लवकर विसरलात? हे बघ, कोडी घालू नकोस, कोण बोलतंय तेवढं सांग. बरोबर आहे, बडे लोक अक्सर छोटों को भूल जाते. जॉन बोलतोय साहेब, जॉन. आता ओळखलात?
बोल काय काम आहे? काम तसं फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही मला आपल्या नेहमीच्या स्पॉटवर भेटा. सॉरी माझ्याकडे वेळ नाही. वेळ निघून गेली तर पस्तावाल साहेब. जे काही बोलायचं असेल ते फोनवर बोल. फोनवर बोलण्यासारखं नाही आहे, काम तसं खाजगी आहे. तुम्ही या, मी तुमची वाट बघतो, देर करू नका. आणि तुम्ही नक्की याल. हॅलो. काय काम काढलं? लवकर बोल, मला वेळ नाही. आपल्याला पण वेळ नाही आहे. कुणा ब्लॅकमेल करायला बोलवलंस? तसं म्हणा वाटल्यास. तर लवकर बोलशील. तुम्ही जे जे काय केलं ते तुमच्या बायकोला माहीत आहे? म्हणजे सांगू तुमच्या बायकोला, शैला वहिनीला? काय म्हणालास? माझ्या बायकोला माझ्याबद्दल काय सांगणार आहेस तू? हां, ते सगळं तुम्हाला माहीत आहे. प्रत्येक वेळेला तू मला ब्लॅकमेल करशील आणि मी तुला घाबरेन असं वाटलं तुला? घाबरावं लागेल, भरलेला संसार कोण उधळू देईल काय? हे बघ, मी प्रत्येक वेळेला तुझ्या भाकड धमक्यांना घाबरणार नाही, कळलं? असं नक्की ठरलं तुमचं? कशाबद्दल? माझ्या धमक्यांना घाबरायचं नाही. ते हो, तुझा जुना फॉर्म्युला तुझ्याकडेच ठेव. चाललो मी. थांबा. तुमच्या बायकोला तुमच्याबद्दल मी काय सांगणार आहे ते ऐकून तरी जा. तुम्ही गोव्यात जाऊन आपलं नामकरण केलं अमर म्हणून, माहीत आहे तुमच्या बायकोला? अशा नावाच्या मुलीशी तुम्ही लग्न केलं आणि तुमच्यापासून एक तिला मुलगा झाला आहे तिला माहीत. आणि तोच मुलगा अनाथाश्रमात आहे आणि त्याच मुलाला तुम्ही अनाथाश्रमातून दत्तक म्हणून घेतलंय, माहीत आहे तुमच्या बायकोला? आणि त्याच मुलाची देखभाल करायला आशा तिथं राहते, माहीत आहे तुमच्या बायकोला? माझी बायको तुझ्या या भाकड कथेंवर विश्वास ठेवणारच नाही. का नाही ठेवणार? हां, का नाही ठेवणार? बायका कितीही मोठ्या मनाच्या असल्याचा आव आणत असल्या तरी त्या आपल्या नवऱ्याबद्दल पक्क्या संशयी असतात. त्या आपल्या नवऱ्याचे सगळे गुन्हे पचवतील पण बेमानी कदापि सहन करणार नाही. आणि आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी स्त्री ते कधीच ॲक्सेप्ट करू शकणार नाही, कारण हा त्यांना त्यांचा मोठा अपमान वाटतो. माझी बायको तुझ्यावर विश्वास ठेवेल तेव्हा ना. ह्या गोष्टी त्यांना कधीच खोट्या वाटणार नाही, खोट्या असल्या तरी. आणि ह्या गोष्टी तर खऱ्या आहेत, कारण त्याच घरात बाळ आणि दुसरी बायको आसरा घेऊन राहिलेत. ओके नाही, ठीक आहे. या बदल्यात काय हवंय तुला? जास्त नाहीत, फक्त 1 लाख. 1 लाख? संसार आणि बायकोपुढे जास्त रक्कम नाही आहे. मिळणार नाही. ठीक आहे, मग आपण तुमच्या बायकोच्या कानावर ही गोष्ट घालतो. नेक काम को देरी क्यों? आताच जातो. काम बच्चा मच्छी करचं मच्छी करचं मच्छी करचं ते गुंड ते खायचं नाही. ठीक छी आहे, ते खायचं नाही. तुझ्यात निघालायचो. होल्ड बॉल. बाय 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 बाय. बाळा व्यतिरिक्त दुसरं काही काम करते का? नाही का ती? अगं
वहिनी तिला बाळाला सांभाळायलाच ठेवलंय ना आपण. अगं पण नोकर आहे ती आणि नोकराला काय एकच काम असतं का? पण ती काय करणार? अरे तुझं मात्र खूप होतं हं शैला, तुझ्या जागी जर मी असते ना तर एका दिवसात तिला वतनीवर आणली असती. आशा, ए आशा, आले आले हं, चलो चलो चलो. चल माझ्यासाठी मस्तपैकी चहा आणि नाश्ता घेऊन ये. बरं, सांगते हा कोणाला तरी? सांगते? हां, म्हणजे घरात काय नोकर ठेवलीस की काय तू? मालकीण झालीस वाटतं या घरची. चल तू घेऊन ये माझ्यासाठी चहा नाश्ता आणि पटकन ये. बघ कसं एका मिनिटात तिला सुतासारखी सरळ करेन मी. सुरुवातीला थोडासा त्रास होईल पण नंतरचा तरी त्रास वाचेल ना. नाही बहिणी, पण हे बघ आता ती डोक्यावर चढून बसले, कशी उतरेल पण थोडासा वेळ लागेल. बहिणी ॲक्च्युली काय आहे की ती बाळाला इतकं चांगलं सांभाळते ना, आणि बाळ हा घरातल्या सगळ्यांचा वीक पॉईंट आहे, त्यामुळे. अगं हाच वीक पॉईंट तिने तुमचा पकडलाय. थांब आशा, ए आशा, आले काय झाला चहा नाश्ता? नाही, आधण ठेवलं मी चहाचं. हो का? तो कसा होतो केव्हा होतो हे बघत बसली होतीस का? मग घरात काय दुसरी कामं नाही आहे तुला? काय करू? अरे काय करू, अगं बाई आहेस ना, घरात भरपूर कामं असतात. मी आल्यापासून पाहते घरात केवढा पसारा पडलाय. चल आवर लवकर. बघ आता कशी नाचवते तिला. काय झालं? काही नाही. माझ्यापासून लपवतेस? नाही, वसुधा बहिणी त्यांना चहा नाश्ता हवा होता माझ्याकडून, म्हणून मग मी चहा करायला लागले. आधण ठेवलं होतं तर म्हणायला लागल्या आता चहा होईपर्यंत थांबणार आहेस का, दुसरे काम कर, म्हणून मग मी केअर करायला लागले, पर्स साफ करायला बसल्या. आणि जसा मी केअर काढत होते तशा तशा त्या एक एक कागदाचा कपडा टाकत होत्या. मी साफ करत होते आणि त्या कागद टाकत होत्या, त्या मुद्दाम मला त्रास द्यायसाठी करत होत्या. ते सहन नाही होत मला. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. बया आहे ना आहेस तसली.